पोलीस असल्याची बतावणी करून लुबाडणाऱ्या तसंच महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली शब्बीर सलीम अली आणि नादिर तालिब जैदी असं या दोघा चोरट्यांचं नाव असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे त्या दोघांची दोन दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे सीआयडी किंवा पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास करण्याच्या घटना कोल्हापुरात घडत होत्या तसंच महिलांच्या गळ्यातील दागिने स्टाईलने हिसकावून घेण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली होती या पार्श्वभूमीवर एल शहरातील ठिकठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज गोळा करून चोरीच्या पद्धतीची माहिती घेतली होती त्यानुसार संशयितांचा तपास सुरू झाला त्यातूनच दोघा चोरट्यांना मार्केटयार्ड परिसरातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय शब्बीर अली आणि नादिर जैदी असं त्यांचं नाव असून त्यांच्याकडून सोन्याचं मंगळसूत्र चेन आणि अंगठी असे दागिने हस्तगत करण्यात आलेत अधिक चौकशीमध्ये त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली तसंच या सर्व गुन्ह्यात नसीम मेहंदी अली युसुफ आमिर अली मोहसिन गुलाम राजा हैदर युसुफ अली यांचा सहभाग असल्याचं सांगितलं त्या साथीदारांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून शोध सुरू आहे हे सर्वच संशयित नागपूर इथल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली दरम्यान नागपूरच्या गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधून चार संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलाय